तांदळाच्या पिठाचे गुळ पापडीचे लाडू आपण करतोय आज। त्यासाठी काय काय सामान लागेल ते बघूया। अर्धी वाटी इथे तूप घेतलेला आहे, एक वाटी मी पिठी साखर घेतली आहे आणि दोन वाट्या तांदळाची पिठी आहे। त्यानंतर सजावटीसाठी आपण थोडे पिस्त्याचे काप घेतले आहेत, थोडा या गुलाबाच्या एडिबल पाकळ्या आहेत आणि थोडी चारोळी आहे। आपल्या इच्छेप्रमाणे आपण ड्रायफ्रूट्स घेऊ शकतो। कढई तापत ठेवली आहे, त्यात आपण हे अर्धी वाटी तूप घालून घेणार आहोत। तूप पातळ झालं आहे, आता ह्याच्यावरती तांदळाची पिठी घालून आपण मंद आचेवरती ती थोडी भाजून घेणार आहोत। तांदळाचं पीठ आपण अगदी मंद आचेवर भाजायचं आहे, याचा रंग आपल्याला बदलू द्यायचा नाही आहे। आणि 5 मिनिटांनंतर जर आपल्याला असं वाटलं की पीठ जरा कोरडंच आहे तर आपण ह्यात अजून तूप घालणार आहोत। पीठ थोडंसं कोरडं वाटतंय तर ह्याच्यात 2-3 चमचे मी अजून तूप घालते आहे। गुळपापडीचे लाडू म्हटलं की बहुधा कणकेचे लाडू डोळ्यासमोर येतात, परंतु गौरी गणपतीच्या वेळेला विदर्भामध्ये गुळपापडीचे हे तांदळाच्या पिठाचे लाडू केले जातात आणि महालक्ष्मीच्या ज्या कोथळ्या असतात त्यामध्ये हे लाडू धान्याबरोबर घातले जातात। जवळपास 15 मिनिट झाले आहेत मंद आचेवरती आपण ही तांदळाची पिठी भाजतो आहोत। याची कच्ची चव निघून जायला हवी, त्यामुळे आपल्याला छान 15 मिनिट याला भाजून घ्यायचं आहे। आता याला एका ताटलीत काढून आपण गार करून घेऊया। हे एका ताटात आपण काढून घेतलंय, याला थोडंसं कोमट होईपर्यंत आपल्याला गार करायचं आहे, खूप पूर्ण गार नाही करायचं आहे। हे पीठ आता कोमट झालेलं आहे, याच्यामध्ये मी सगळ्यात पहिल्यांदा 4 टेबलस्पून साखर घालते, त्यानंतर याला मिसळून आपण अंदाज घेत घेत साखर घालायची आहे। याची कन्सिस्टन्सी चांगली होईपर्यंत, लाडू वळण्यासारखी होईपर्यंत आपण याच्यात साखर मिसळणार आहोत। छान आता लाडू वळला जातोय, यामध्ये मी अजून 2 टेबलस्पून साखर घातली होती, म्हणजे एकंदरीत आपण याला 6 टेबलस्पून साखर घातली आहे। आता याचे आपण लाडू वळून घेऊया। याच मिश्रणाला या मोदकाच्या मोल्डमध्ये घालून आपण याचे मोदकाचेही आकार देऊ शकतो। याला मी आतून थोडं तूप लावून घेतलेलं आहे, याचा आपण मोदक करूया। 3 भागांमध्ये मी 3 वेगवेगळ्या गोष्टी ठेवते आहे। इकडे 1 चारोळी ठेवते, मध्ये 2-3 गुलाबाच्या पाकळ्या घालते आणि एका बाजूला थोडेसे पिस्त्याचे काप घालते। तर याच्यामध्ये आपण हे मिश्रण थोडं थोडं घालूया।
या मोदकाच्या एका बाजूला पिस्ता दिसतो आहे, एका बाजूला गुलाबाचे फुलं दिसतात आहे पाकळ्या, आणि एका बाजूला चारोळी आहे. या पिठाचे मी काही मोदक केलेले आहेत आणि काही मी अशा प्रकारे लाडू बांधणार आहे. हा एक वेगळ्या घाटाचा लाडूही छान वाटतो. गणपती बाप्पासाठी तांदूळाच्या पिठाचे, गुळपापडीचे लाडू आणि मोदक तयार आहेत.